आयुर्वेदिक दृष्टीने आपण जर बघितलं तर अमातिसारचा ज्यांना प्रॉब्लेम्स राहतो किंवा लूज मोशन्स होतात किंवा खूपदा मोशन्स थांबत नाही आहे, तर अशा करता बेलाच्या फळांमधला मुरब्बा आतमधला त्याचा गर जर तुम्ही वापरला तर तो फार उपयुक्त आहे अमातिसारामध्ये। त्याचा बेलाचा जो गर आहे तो एक एक चम्मच सकाळ संध्याकाळ जर घेतला तर एक लगेच तुम्हाला 1-1.5 दिवसामध्ये त्याच्यामध्ये आराम पडतो। आजकाल मार्केटमध्ये बिल्वा अवलेह नावाचं प्रोडक्ट आहे, अवलेह पण त्याचा मिळतो, बिल्वाचं चूर्ण मिळतं, त्याचा सिरप पण मिळतं, बिल्वा जेल वगैरे बाकीचे बरेच बिलाचे प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे। त्याच्यानंतर घरीसुद्धा तुम्ही बेलाचा मुरब्बा स्वतः बनवू शकता, मार्केटमधला जो मिळत असेल रेडी टू यूज तोसुद्धा आणू शकता, पण स्वतः बनवलेला कधीही चांगला आहे। तर जेव्हा बेलाचे फळं येतात, बेलाला फळं येतात, तर मुरब्बा तुम्ही बनवून ठेवला आणि त्याचं जर सेवन केलं, जो व्याधी मी तुम्हाला मगाशी सांगितला, तर त्यामध्ये फार उपकारक आहे बेल।